आवडायचं ना चिंच सगळं पान दिसतंय हे झाड कोणतं आहे कोण गेस करू शकतंय आणि हळूहळू स्टेप बाय स्टेप ऑटोमेशन करायचं आहे नमस्कार मित्रांनो मी आता आलो आमच्या शिंदेवाडी येथील प्लॉटवरती आपण इथं मागं शहाऐंशी रुबतीस ऊस बघत होतो तर आता इथं आमचा नवीन प्रोजेक्ट सुरू होतोय तर मी वर्षा सुरुवातीला बोललो होतो की आम्ही इंटिग्रेटेड फार्मिंगचा इथं आता प्रोजेक्ट करणार आहोत तर त्याच्या मी सुरुवात केलेली आहे तर पहिली स्टेप होती की आम्हाला पन्नास, पन्नास खड्डे काढायचे होते म्हणजे आमच्या इथं ऑलरेडी पंचवीस झाडं होती बांधावरती तर अजून पन्नास झाडं आम्हाला वाढवायची होती तर आम्ही पन्नास खड्डे काढले होते आणि त्याकरता मिक्स अशी पन्नास विविध प्रकारच्या फळांची वेगवेगळ्या जा व्हरायटीची आम्ही झाडं आणलेली आहेत शैलेश नर्सरीमधनं तुम्हाला दाखवतो आम्ही कोणत्या कोणत्या प्रकारचे झाडं आणलेली आहेत त्याचबरोबर इथं पाण्याची सोय नाही आहे आपण म्हणून ऊस इथं ठेवत नाही ऊस काढला आहे आपण तर ह्या झाडांना पाणी मिळावून आम्ही दोन मोठ्या टाक्या आणलेल्या आहेत मग दाखवतो मी तर आता इथं आपण आज फक्त झाडांना पाणी घालतो आहे झाडं जे आपण आणलेत आहेत नर्सरीमध्ये त्याला आणि ह्या दोन दिवसामध्ये आपण झाडं लावायची आहेत झाडं इथं लावलीत मग आपण हळूहळू हो स्टेप बाय स्टेप ऑटोमेशन करायचं आहे म्हणजे ड्रिप लावून टाकायचं आहे आणि मध्ये आपण कोरडवाहू पिकं घेणार आहोत सोयाबीन हरभरा उडीद मूग असे आणि त्याचबरोबर आपण नेक्स्ट स्टेप्स देखील बघू आपण कशाप्रकारे ह्या झाडांना संगोपन करतो आहे आणि कशी झाडं वाढवतो आहे तर मग दाखवतो मी आता की आपण कोणती कोण झाडं आणलेले आहेत मित्रांनो हे बघा आम्ही आणताना झाड मोठी आणली होती का तर झाडं एकदा मोठी आणली की त्याची वाढ चांगली होते जगून निघतात आणि पटकन त्याला फळधारणा होते तर हे आमचं तीन वर्षाच्या पुढचं नारळ म्हणता येईल हे जवळपास ऑलरेडी माझ्या उंची एवढं आहे पाच फूट सात इंच आठ इंच आसपास आहे म्हणता येईल हे बघा त्याचबरोबर हे बघा हे शेवगा आहे शेवग्याची पाच कलम आणलेत आम्ही पेरू आणलाय दोन तीन प्रकारचा तायवान पिंक आहे व्हाइट आहे व्ही एन आर आहे हे बघा हे हे लिंबू आहे याला लिंबू लागलेत अरे बघ लिंबू लागले त्याला नाही लिंबू नाही लागले फुलकळी आलेली हे लिंबू लिंबूची पाच झाडं आहेत हे झाड कोणता आहे कोण गेस करू शकत मित्रांनो डाळिंब आहे डाळिंबला इथं फुलकळी आलेले आहे फ्लावरिंग झाले इथं डाळिंब आम्ही तीन आणलेत आम्ही दोन इथं ठेवणार आहोत आणि एक आम्ही आमच्या घरात कोल्हापुरात येणार आहोत हे बघा हे मोठं झाड चिंचेचं बरंच मोठं आहे मागून दाखवतो तुम्हाला आणि हे एकदमच मोठं झाड माझे बघायला मिळतंय एक पंधरा फूट उंच म्हणता येईल हे आहे चेरीचं झाड याची सावली खूप छान पडते तर आम्हाला हे शेताच्या मधोमध मद लावायचं आहे जेणेकरून ते छत्री तयार होते आपली बसायला कधी म्हटलं तर सावली असते हे आणखी एक नारळ झाड तर अशी आम्ही एकूण त्रेपन्न झाडं आणलेली आहेत बघता इथं एक ठराविक झाडं आहेत आणि काही झाडं इकडं मी ठेवलेले आहेत इथं म्हटलं तर जांभळाचं झाड आहे चिंच आहे ही एक चिंच आहे आणि तिकडं देखील जांभू आणि चिंच सो अशा आम्ही चार जांभळाची चार चिंचेची लिंबूची पाच नारळाची तीन आंब्याची फनस अशी आम्ही विविध झाडं टोटल म्हटलात तर त्रेपन्न आणलेली आहेत तर ह्या बघा ह्या दोन सिमेंटचे टाक्या आम्ही आणलेल्या आहेत प्रत्येकाची क्षमता म्हणतात तर दोन हजार ता ता लिटर आहे त्यामुळे आपण इथं जवळपास चार हजार लिटरचा साठा करू शकतो आणि हे पाणी आम्ही बाहेरून विकत आणणार टँकरनं जेणेकरून आम्ही ह्यात साठा केला की आमच्या सोयीनं आम्ही इथं आलो की आम्हाला झाडांना पाणी घालताय झाडं जगता झाडं जगवता येतील आणि हळूहळू स्टेप बाय स्टेप ऑटोमेशन टाक्या उंचावर बसवून घ्यायच्या ड्रिप लावायचं जेणेकरून बरंचसं काम ऑटोमॅटिक होऊन जाईल आणि मग अशी म्हटल्याप्रमाणे झाडं आम्ही आणतानाच मोठी आणले आहेत हे बघा हे झाडाचा जो बुंदा आहे हे बॅग एका माणसाला उचलू शकत नाही कोण हे पन्नास साठ किलोचा हा जवळपास मोठा बुंदा आहे बॅगेचा तर हे बघा आंब्याची दोन मोठी झाडं आहेत हे तीन चार वर्षाची आंबे झाडं आहेत अशीच आम्ही सगळी बरीच झाडं जी आहेत रामफळाची चिंच फणस ही सगळी मोठी आणलेली आहेत तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ आपल्या नवीन प्रोजेक्टचा क्विक अपडेट आपण बघितलं की आम्ही कशी विविध प्रकारची झाडं आणलेली आहेत पाण्याची सोय देखील आम्ही ते केलेली आहे दोन सिमेंटच्या टाक्या बसवलेल्या आहेत तर आता इथे दोन समाजामध्ये आम्ही झाडं लावायचा कार्यक्रम करणार आहोत ट्री प्लांटेशन होईल त्यानिमित्तानं आमचं आणि झाडं तर लावलीत झाडं जगलीत चांगली की मग आपण स्टेप बाय स्टेप झाडं वाढवायची ऑटोमेशन करायचं आणि ह्या ठिकाणी आपण इंटिग्रेटेड फार्मिंगच्या उद्देशानं आपण मल्टिपल क्रॉप्स घ्यायचे आहेत तर शक्यतो पिकं आपली सगळी कोरडवा असणार आहेत कारण का इथं पाण्याची सोय नाही आहे तर आपण कशा प्रकारे क्रॉप पॅटर्न सिलेक्ट करतो आहे आणि त्याचं नियोजन करतो आहे हे तुम्हाला येणाऱ्या काही दिवसांमध्ये बघायला मिळेलच तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट स्वरूपात किंवा डी एम स्वरूपात आम्हाला इंस्टाग्राम फेसबुकला कळवा व्हिडिओ बघितलं धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू मित्रांनो मगाशी विचारलेलं क्वीजचं उत्तर सुचलं असेल तर देखील कमेंट करा ते कोणतं झाड होतं जे मगाशी मी विचारलं होतं आणि ते आता स्क्रीनवरती आले बघा तर मला सांगा तुम्हाला काय वाटते ते कोणतं झाड आहे थँक्यू शीता सीताफळ हे लक्ष्मण फळ पेरूार पेरू, पेरू? सरदार पेरू पेरू लागतो